छोट्या छोट्या भुकेसाठी खाल्ली जाणारी मस्त अशी सर्वांच्या आवडीची पॉपकॉर्न अगदी तीनच मिनिटांमध्ये झटपट कसे बनवायचे चला तर मग अगदी वीस रुपयांमध्ये मोठी प्लेट भरून पॉपकॉर्नची रेसिपी बघूया नमस्कार मी आणि आपल्या या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सुरवातीला गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे आता कुकरमध्ये मी या ठिकाणी ॲक टू चेक हे ॲक्टिव्ह सल्टचे पॅकेट घेतलेलं आहे हे साधारण मार्केटमध्ये दहा रुपयाला मिळतं पॅकेट कट करून पॅकेटमधले सर्व कॉर्न हे आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे पॉपकॉर्न बनवण्यासाठी कुकर किंवा एखादी जाडतळाचं पातेलं जरी घेतलं तरी चालतं तशाच पद्धतीने दुसरंसुद्धा पॅकेट हे कट करून त्यातलेसुद्धा कॉर्न टाकून घेऊया अशा पद्धतीने नी आपल्याला हे पॅकेटमधले कॉर्न टाकून घ्यायचे आहेत आता थोडंसं कुकर हलवून यावरती झाकण ठेवून घेऊया आता तुम्ही पाहू शकता पॉपकॉर्न किती मस्त पटपट हे बनत आहेत पॉपकॉर्न हे बनत आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या देवदर्शन किचन मराठी हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल किंवा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन पण क्लिक करा आणि क्लिक केल्यावर त्याला ऑल करा असं केल्यामुळे काय होईल यापुढील माझ्या रेसिपीचे येणारे नवनवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि ज्या ज्या बंधू भगिनींनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे खूप खूप मनकपूर्वक धन्यवाद तुम्ही पाहू शकता मस्त असे हे पॉपकॉर्न फुटून तयार होत आहेत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि जोपर्यंत अशा पद्धतीने हे उडतात किंवा तडतड आवाज येतात तोपर्यंत पॉपकॉर्न हे बनत आहेत तो आवाज बंद झाला की गॅसची फ्लेमसुद्धा बंद करून घ्यायची पॉपकॉर्न हे तयार झालेले आहे मी तुम्हाला झाकण उघडून दाखवलेलं आहे कुकरचं तुम्ही पाहू शकतात किती मस्त पॉपकॉर्न हे तयार झालेले आहेत फक्त वीस रुपयांमध्ये मस्त मोठी प्लेट भरून आणि गरमागरम खायला पण चविष्ट असे आता यावरती थोडी हळद टाकून घ्यायची आहे कारण हे सल्टेड असल्यामुळे यावरती मीठ टाकलेलं नाही थोडा चाट मसाला टाकून घेते म्हणजे चटपटीत असे पण लागतील मसाला नहीं, चाट मसाला टाकणं हे ऑप्शनल आहे चाट मसाला टाकल्यावरती सर्व हे मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात मस्त हे पॉपकॉर्न अगदी सांगितल्याप्रमाणे तीन मिनटातच तयार झालेले आहे झटपट असे व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखादी छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार